केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं आज निधन झालंय. बंगळूरच्या वसवानागुड येथील श्री शंकर कॅन्सर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 59व्या वर्षी सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अनंत कुमार यांना कर्करोगाचा आजार होता, त्यासाठी लंडनला जाऊनही त्यांनी उपचार घेतले होते. नुकत्याच गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर बंगळूर येथील श्री शंकर कॅन्सर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अनंत कुमार यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय क्षेत्रात सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय.